हो मैम आधी इंट्रोडक्शन देऊ का? हो मी प्राध्यापिका फिरदोस सिद्दीकी फ्रॉम एचजे थीम कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स इन जलगाव. आज आम्ही हजारोच्या तादादमध्ये इथे मुस्लिम महिला जमा झाल्या आहे, कारण की आम्ही जे मुस्लिम प्रोटेक्शन महिला प्रोटेक्शन ॲक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पास करायचा विचार करत आहे, जे लोकसभामध्ये पास झालं आहे आणि त्याला ते राज्यसभामध्ये पास करायचा विचार करत आहे, त्याच्या निषेधमध्ये आणि त्या तो बिल पास नाही व्हायला पाहिजे त्याच्या अपोजमध्ये आम्ही इथे जमा झालो आहे. आमची रॅली जी आहे एक सायलेंट रॅली होती, त्याचे अनुसार आम्ही इथे सायलेंट रॅली घेऊन आलो आहे आणि हजारो महिला जळगावच्या इथे आल्या आहे आणि त्यांचा सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. सगळ्यांना आम्ही त्यांच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि तो निवेदन आम्ही माननीय पंतप्रधान यांना पोचवायला आणि गव्हर्नमेंटला द्यायला आलो आहे इथे. त्याच्या अनुसार आमचा जो बिल आहे आमच्या विरोधात तो पास व्हायला नको पाहिजे, त्याच्या सपोर्टमध्ये आम्ही इथे आलो आहे. म्हणजे ट्रिपल तलाक बिलला तुमचा विरोध आहे? हो पूर्ण वाक्यात. ट्रिपल तलाक बिलच्या विरोधातच आम्ही इथं आलो आहे. ती रॅली काढण्याचं कारणच तो आहे, कारण हा बिल जो आहे आमचा जे फॅमिली सिस्टम आहे त्याला खराब करणारा आहे आणि हस्बंड वाईफचे जे रिकन्सिडेशनचे चान्सेस असतात त्याला खराब करण्याचा आहे. शरियत आणि मुस्लिम पर्सनला याचा अपोजिट आहे, त्याच्याच मुळे आम्ही इथे जमलो आहे आता. आणि आमची विनंती आहे की सरकारने हा बिल पास नाही करायला पाहिजे आणि मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजे, कारण की हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अपोज आहे हा बिल. आमचे काही राईट्स आहे भारतीय असल्यामुळे आणि त्या राईट्सवर असं समजलं जातं आहे की असं वाटतं आहे आम्हाला की ते राईट्स आमच्यापासून काढले जात आहे. आम्हाला जे धार्मिक अधिकार दिले आहे कॉन्स्टिट्यूशनने त्या अधिकारावर एक एकतर्फे हा एक घाव घालण्यात येत आहे याचा समजा. थँक्यू.